फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आशु पुष्कर. काय पुष्करू? अगं पुष्कर, मी पुष्कर बोलतोय. तरीच आवाज भित्रेपणा का ऐकू येते तुझ्या? मी भित्रा ना. रिअली? इथे माझं लग्न ठरतंय आणि तू घरातून गायब आहे, ह्याला भित्रेपणा नाही तर काय म्हणतात? मी गायब नाही झालेलो, मी काही वेळासाठी नाहीसा झालोय. अगं म्हणजे मी विचार करतोय. विचार? एक्झॅक्टली, तू विचार करतोय. विचार विचार विचार. एक काम कर, तू नुसता ना विचार करत रहा आणि मी लग्न करते. म्हणजे? म्हणजे मी त्याला होकार देते लग्नाला. ओके, गो टू हेल. स्टुपिड. आशु, अगं आपली प्रेमकथा ऐकून आकाशातले देव देवता सुद्धा रडायला लागले. गो टू हेल. हा म्हणजे हेल काढून गाणं म्हणायचं. आशु भरी है ये जीवन किरा है. अरे आई 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 आई, वैता गया. डबल रोल करायचं म्हणजे दोन दोन बायका सांभाळल्यासारखं. कोणी बघितलं नाही असं वाटलं होतं मला. मी बघितलं. आता ही तिसरी, तर हिला कसं सांभाळायचं? प्रेमाने. प्रेमाने? अगं प्रेम या संकल्पनेबद्दल भीती वाटावी अशी तुझी जडणघडण आहे. काही कळलं नाही पण काहीतरी छान बोललास. बोल बोल बोल, तू पुन्हा बोल, पुन्हा बोल. खूप गोड वाटतंय. लाडात येऊ नको, लाडात येऊ नको. आता मावशी येईल इथे आणि तिने जर का आपल्याला असं गुलगुलू बोलताना पाहिलं ना तुला अशा म्हाताऱ्याबरोबर, तर सगळं भांड फुटेल आपलं. आता भांडी कशाला फोडायची, त्यापेक्षा जमवायची आपल्या सुखी संसारासाठी. संसार वगैरे सगळं मिथ्या आहे बळा. तू त्यापेक्षा एखाद्या परपुरुषाचा शोध घे. काय? परमात्म्याचा शोध घे. घेतलाय. आमच्या ढवळे गुरुजींनी सांगितलंय, पती हाच परमात्मा, त्याच्या ताब्यात द्यावा आत्मा आणि करावा त्याचा खात्मा. जाऊ दे, आपण लग्न कधी कधी करायचं? वाट बघ, म्हणजे थोडा वेळ वाट बघ, कारण हे जे नाटक आहे ना हे अजून इतक्यात संपणार नाही. कळलं? नाही संपणार. संपलं. संपलं. काय? सगळं संपलं. काय झालं? काय पाणी चुके हो. मला मोठ्या मनानं माफ करा. नाही, तुम्हाला मोठ्या मनानं माफ करा म्हणजे किती मोठं मन लागेल कल्पना. नाही, काय झालंय? काय झालंय? काय झालं? काय झालं तुम्हाला? मला काय झालं? मला काय नाही झालं. काय झालं मला? तुम्हाला इथनं जावं लागणार. काय? फोन आला होता? काय? कोण आला होता? काय माझी तक्रार घेऊन? तक्रार? अहो तक्रार करण्यासारखं तुमच्यात काय बी नाही. पण काय म्हणतात ना ते, काय अपर्या, अपरमात्मा, अपरा, अपराजिता, अपरिहार्य, तेच ते काय ते. त्याच कारणामुळे तुम्हाला इथनं जावं लागणार. कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. ते मला माहिती आहे, म्हणजे ते मी समजू शकतो. म्हणजे हे आता इथून जाणार? हो जाणार इथून, पण पशा तर इथंच राहणार ना. हो मग काय, एकूण एक म्हणजे पशाकडे पाहून तुम्ही माझी आठवण काढू शकता असं तिला म्हणायचंय. प्रयत्न करेन मी. मला वाटलं उलटी होते. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. नागा बो.